मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नेवाली गावातील दिवंगत कैलासवासी जीतू रामचंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने कामन गावातील आदिवासी आश्रमशाळेतील 950 विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन वाटप करून शाळेसाठी दैनिक उपयोगी साहित्य देण्यात आले. श्री मलंगड परिसरातील नेवाली गावात राहणारे कैलासवासी जीतू जाधव यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी वेचले. समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या जीतू यांनी पीडितांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या अवकाळी जाण्याचे दुःख मलंगड परिसरात पसरले असून कैलासवासी जीतू यांच्या वाढदिवसानिमित्ताने कामन गावातील अण्णासाहेब धामणे माध्यमिक आश्रम शाळेतील 950 विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आणि शाळेसाठी दैनिक उपयोगी वस्तू देऊन ओम साई ग्रुप नेवालीच्या वतीने जीतू यांच्या आठवणींना उजाला देण्यात आला. दिनांक 26 जून 2019 या दिवशी स्वर्गवासी जीतू रामचंद्र जाधव नेवाली मलंग तारा मलंगड यांचा आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट यांनी आपल्या अण्णासाहेब धामणे माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळा कामन येथील आदिवासी निवासी 520 विद्यार्थी व परिसरातून जे कामन कोमन शिरोत्तर नागला किंडीपाडा चिंचोटी या परिसरातली जे मुलं आहेत असे 200 मुलं या 700 आदिवासी विद्यार्थ्यांना कैलासवासी जीतू रामचंद्र जाधव
यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांनी यांच्या आप्तेष्ट परिवारांनी भोजनाचा लाभ दिला आहे. तसंच त्या ठिकाणी दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी जितू रामचंद्र जाधव हा मित्र परिवार किंवा आप्तेष्ट यांचा लाडका सगा सोबती या ठिकाणी अल्पशा आजाराने या आपल्या परिवारातून किंवा आपल्या याच्यातून निघून गेला. त्याच्या आत्म्यास या ठिकाणी चिर शांती लाभो ही आम्ही आश्रमशाळा कामत व त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे मित्र परिवार त्यांच्या आत्म्या चिर शांती लाभण्यासाठी आपण त्यांना श्रद्धांजली देऊ आणि त्यांच्या आत्म्या चिर शांती लाभो ही प्रभूची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना नातेवाईक व यांना मी शुभेच्छा देतो किंवा त्यांचं आभार मानतो की त्यांनी असा एक चांगला उपक्रम या आदिवासी आश्रमशाळेमध्ये राबवला. ही एक सेवा आहे, समाजसेवा आहे, गोरगरिबांची सेवा आहे. आपल्या हातून या जितूच्या स्मरणार्थ असंच काही मोठं योगदान किंवा अशी सेवा घडत राहो ही प्रभूची मी प्रार्थना करून या सर्व मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि त्यांना चिरशांतीसाठी 2 मिनिटं श्रद्धांजली देऊन आजचा हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.